पूनम, हे काय तू सारखी खाजवतेस आणि अवघडून चालतेस, तू बरी आहेस ना? आई, माझ्या आतल्या भागावर थोडीशी पुरळ आणि फोड्या आल्यात, खूप दुखतय. मला आधी का नाही सांगितलंस? चल आत्ताच डॉक्टर कडे जाऊ. नमस्ते मीनाताई. नमस्ते डॉक्टर बाई. मी तुम्हाला जरा पूनमला तपासण्याची विनंती करते, तिला जरा खास सुटते. तुला प्रजनन प्रणाली संसर्ग झाले, असा संसर्ग महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. वैयक्तिक स्वच्छता न राखणं, अस्वच्छ सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं किंवा प्रजनन प्रणालीमध्ये असामान्य जीवाणूची वाढ होणं ही त्याची कारणं असू शकतात. तू आपल्या आईला सांगितलं हे बरं केलं, नाहीतर आपल्या प्रजनन आरोग्य समस्येबाबत कुणाला सांगायला मुलांना लाज वाटते, त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात आणि नंतर त्यावर उपचार करणं कठीण होतं. आता ही औषधं घे आणि वैयक्तिक स्वच्छता राख, संसर्ग टाळण्यासाठी नष्ट येतील असे सॅनिटरी नॅपकिन्स वापर. धन्यवाद डॉक्टर. आमच्या कॉलनी मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या पतीला बरं नाही असं ऐकलंय? मीनाताई, तुम्ही विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. खरं तर आम्ही दोघेही HIV पॉझिटिव्ह आहोत आणि इलाज चालू आहे. अनेक वर्षांपूर्वी माझ्या पतीची शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा जे दूषित रक्त चढवलं त्याद्वारे त्यांना HIV ची लागण झाली. माझ्या गरोदरपणात जेव्हा माझ्या डॉक्टरांनी मला HIV ची टेस्ट करायला सांगितली तेव्हा आम्हाला हे समजलं. हे खरंच वाईट झालं. तुमचा मुलगा सोनूचं काय? सरकारच्या पालकांकडून मुलांना संक्रमण प्रतिबंध कार्यक्रमाचे आभार मानते. मुलाच्या जन्माच्या वेळी मला औषधं देण्यात आली आणि आमचा सोनू HIV निगेटिव्ह आणि सुदृढ जन्माला आला. आता तो 13 वर्षांचा आहे आणि अभ्यासात अगदी हुशार आहे. अरे वा, छान. तुम्ही काळजी घ्या आणि काही मदत लागली तर सांगा. हे काय झालंय, इतका गोंगाट का होते तिथं? सर, काही पालक बाहेर निदर्शन करतायत. कृपया शांत व्हा आणि माझ्या ऑफिस मध्ये आपण बोलणी करूया. पालकांनो, तुम्ही सर्व बसा आणि शांततेनं बोलूया. आमच्या मुलांना HIV ची बाधा व्हावी हे आम्हाला नको आहे. सोनू HIV न बाधित नाही आहे, पण त्याचे पालक आहेत. तुमची मुलं सुरक्षित आहेत. HIV रुग्णांबरोबर राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये. डॉक्टर, कृपया त्यांना HIV आणि एड्स बद्दल माहिती द्या. HIV एक विषाणू आहे जो शरीरातील रोग प्रतिबंधक शक्ती कमकुवत करतो आणि एड्स म्हणजे HIV मुळे कमकुवत झालेली रोग प्रतिकार प्रणाली. HIV संक्रमण केवळ 4 प्रकारे होऊ शकतं. असुरक्षित शरीर संबंध, एकच सुई पुन्हा वापरणं, HIV दूषित रक्त किंवा शरीर उत्पादनातून संक्रमण आणि HIV पीडित आईकडून गर्भातल्या बाळाला संक्रमण होणे. तथापि पालकांकडून मुलांना हे संक्रमण होऊ नये म्हणून औषधं उपलब्ध आहेत. आम्हाला HIV ची बाधा झाली हे कसं समजेल? HIV चाचणीद्वारेच HIV ची बाधा झाली का नाही हे समजू शकते. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही चाचणी मोफत केली जाते. बरं, पण त्यावर काही उपचार आहे का? HIV बरा होत नाही, पण HIV साठी उपचार आहेत. त्यांना अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा ART असे म्हणतात. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हे उपचार मोफत केले जातात. योग्य उपचार आणि निगा राखली तर HIV बाधित लोक आपल्या सर्वांप्रमाणेच फलदायी आणि सुदृढ जीवन जगू शकतात. अधिक माहितीसाठी आपण राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेची हेल्पलाईन 1097 वर कॉल करू शकता. HIV एड्स सह जीवन जगणाऱ्या लोकांबरोबर आपण आदर आणि सहानुभूतीपूर्वक वागलं पाहिजे आणि त्यांना निगा आणि मदतीचा हात दिला पाहिजे. या माहितीबद्दल आभारी आहे डॉक्टर. प्रजनन प्रणाली संसर्ग RTIs वर सहज उपचार करता येतात आणि लवकर निदान झालं तर लवकर बरा होऊ शकतो. RTIs रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणं महत्वाचं असून उपचार घेण्यासाठी आपण संकोच करू नये. मासिक पाळी दरम्यान स्वच्छ आणि एकदाच वापरात येणारे सॅनिटरी नॅपकिन्स नेहमी वापरा. HIV रोखता येऊ शकतो आणि HIV पासून आपलं संरक्षण करणं आपला हक्क आहे. असुरक्षित शरीर संबंध टाळा. वापरलेली सुई पुन्हा वापरू नका. नोंदणीकृत रक्तपेढीतच जा आणि बाधित आईकडून बाळाला HIV संक्रमण होऊ नये म्हणून गरोदरपणात वैद्यकीय मदत घ्या. HIV ची बाधा होऊ नये म्हणून आणि HIV बद्दलचा कलंक तसंच भेदभाव मिटवण्यासाठी
लोकांमध्ये HIV एड्स बाबतचे गैरसमज दूर करणं आणि जागरूकता पसरवणं खूप महत्वाचे। प्रजनन प्रणाली आरोग्य सेवा आणि HIV एड्स बाबत माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्य आणि कल्याण केंद्राला भेट द्या।